सर्वांना नमस्कार. 20 नोव्हेंबर रोजी जे आपलं वडगाव पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये जे मतदान प्रक्रिया होणार आहे 7 ते 6 या वेळेमध्ये, त्यामध्ये पूर्णपणे जी प्रशिक्षणाच्या वतीने तयारी आहे ती अत्यंत चोख पद्धतीने झालेली आहे. आपल्याकडे 355 मतदान केंद्र आहे. 355 मतदान केंद्रांवरती जाण्यासाठी ज्या आपल्या पोलिंग पार्टीज आहेत त्या उद्या 9 ते 2 वाजेपर्यंत सर्व मतदान केंद्रांवरती पोहोचणार आहे. त्यांच्यासाठी 113 प्रकारचे रूट्स आहेत, त्यामध्ये 38 बस 39 बसेस आहेत आणि 74 क्रुझर. या सगळ्या वाहनांच्या माध्यमाद्वारे सर्व मतदान पथक हे आपापल्या मतदान केंद्रावरती पोहोचणार आहे. आपले जे मतदान केंद्र आहेत जवळपास 355 मतदान केंद्र 217 लोकेशन्सला आहे, त्यापैकी 196 लोकेशन्सला आपण CCTV व्यवस्था केलेली आहे. त्याचं लाईव्ह वेबकास्टिंग ब्रॉडकास्टिंग हे RO ऑफिस, DO ऑफिस आणि आयोग इथपर्यंत होणार आहे. आणि 21 ठिकाणी आपण मायक्रो ऑफिसरची नेमणूक केलेली आहे, त्यामुळे सर्व 100% जे मतदान केंद्र आहे ते आपल्या पूर्णपणे निगराणीखाली असणार आहे. आपले जे पोस्टल बॅलेट आहे साधारणतः 5050 जवळपास आपले पोस्टल बॅलेट होते, इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड 1988 आणि इतर जवळपास 3000 जवळपास. तर हे सर्व पोस्टल बॅलेटचं मतदान त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडून आपल्यापर्यंत पुन्हा एकदा पोल्ड झालेले पोस्टल बॅलेट्स आपल्यापर्यंत उपलब्ध होत आहे. दिनांक 23 नोव्हेंबर 2024 8 वाजेपर्यंत जे बॅलेट पेपर आपल्याकडे उपलब्ध होतील ते सर्व मतमोजणीसाठी कन्सिडर केले जाणार आहे. आपण 15 ऑक्टोबरपासून तर आत्तापर्यंत जो आचारसंहितेचा कालावधी होता, तर या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे आपल्याकडे जे आचारसंहिता भंगासंदर्भात तक्रारी येत होत्या, तर त्या अनुषंगाने 47 तक्रारी ह्या सी विजिल ॲप्लिकेशनवरच्या होत्या. तर 100 मिनिटाच्या आज आपल्याला ते सर्व तक्रारी निकाली काढायच्या होत्या. त्या सर्व तक्रारी ह्या आपण 47 निकाली काढलेल्या आहेत. साधारणतः 4 तक्रारी अशा लेखी स्वरूपात आलेल्या होत्या, तर त्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात असल्यामुळे संबंधित जे विभाग आहे, डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडे आपण त्या फॉरवर्ड केलेल्या आहे आणि त्यांचा अनुपालन अहवाल आपण लवकरात लवकर घेणार आहोत. त्या व्यतिरिक्त हेलिपॅड संदर्भात आपल्याकडे 4 हेलिपॅड आतापर्यंत हेलिकॉप्टरद्वारे आपल्या या ठिकाणी त्यांचं हे झालेलं होतं, लँडिंग झालेलं होतं. तर त्यांची देखील आपण जी आयोगाच्या निर्देशानुसार चौकशी आहे, तपासणी आहे, ती आपण केलेली आहे. साधारणतः FIR च्या बाबतीत सर्व्हिस वोटर जो एक व्यक्ती होता त्याने आपलं मतदान नोंदवल्यानंतर व्हॉट्सअपवरती ते स्प्रेड केलेलं होतं, तर त्याच्यावरती सर्वात प्रथम आपण गुन्हा दाखल केलेला होता. त्यानंतर जे पोलिंग पार्टीजमधले काही 4 कर्मचारी होते वारंवार नोटीस देऊन देखील ते उपस्थित झालेले होते, त्यांच्यावरती आपण FIR दाखल केला होता. एक मायक्रो ऑब्झर्वर आहे, ते देखील आपल्या इलेक्शनच्या अनुषंगाने ड्युटीमध्ये वारंवार उपस्थित झाले नाही, त्यामुळे त्यांच्यावरती देखील एक गुन्हा दाखल केलेला आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे एक उमेदवार आपल्याकडे आहेत, त्यांच्या एका वाहनावरती आपण एक FIR दाखल केलेला आहे. साधारणतः एक महिन्याभराच्या कालावधीमध्ये आपण 8 वेळेस आपण सीझर केलेले आहेत आणि त्याची जी रक्कम आहे 30,65,940 इतक्या रकमेची आपण सीझर केलेले आहेत. तर एकंदरीत जर विचार केला तर मतदानाच्या अनुषंगाने 20 तारखेची पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि त्यानंतर आपली 23 तारखेची मतमोजणी प्रक्रिया आहे ही देखील पूर्णपणे आपली तयारी झालेली आहे. दरम्यानच्या काळामध्ये 19, 20 आणि 23 तारखेच्या दरम्यान जो आपला गिरीर रोडचा परिसर आपण नोटिफिकेशन काढलेला आहे, सर्व वडगाव पाचोरा मतदारसंघातील सर्व काही जे मतदार आहेत त्यांना प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की आपण मतदानासाठी बाहेर पडा, आपला मतदानाचा अधिकार बजवा, आपल्या भविष्यासाठी आणि वडगाव पाचोरा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण मत नक्की नोंदवा. जय हिंद. मतदानाला जावं, भयमुक्त वातावरणामध्ये मतदान प्रक्रिया सर्व पार पडेल याकरता पाचोरा वडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जे 3 पोलीस स्टेशन येतात त्या 3 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 20 तारखेला जे मतदान होणार आहे त्या 3 मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी याकरता माझ्यासह 16 अधिकारी, 386 कर्मचारी आणि 281 होमगार्ड्स यांची मतदारसंघावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. SRPA आणि CRPF यांची जवळपास 24 हाफ सेक्शन्स आपण त्या ठिकाणी लावलेले आहे. कुठल्याही ठिकाणी कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची पोलीस विभागातर्फे दक्षता घेण्यात आलेली आहे.